यवतमाळच्या वडकी खैरी गावाजवळ वर्धा नदीत रिक्षा कोसळून 3 जण वाहून गेले. चंद्रपूरच्या वरोरामधील नजीम अफसर शेख, शाहरुख शेख आणि इम्रान शेख हे तिघं वडकीकडे येत होते. दरम्यान वर्धा नदीच्या पुलावर रिक्षाचा चाक पंक्चर झाला आणि अनियंत्रित रिक्षा नदीत कोसळली. रिक्षातले तिघेही जण नदीच्या पाण्यात वाहून गेले. बोटीनं त्यांचा शोध घेतला जातोय. तिघंही चंद्रपूरच्या वरोरा शहरामधल्या कासम पंजाब वॉर्ड भागातले रहिवासी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.